आपला जो विषय आहे तो म्हणजे सच्चिदानंद स्वरूप. तर लक्षात घ्या की आपल्याला शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव, लक्षात आलं ना? हे का सद्गुरू सांगितलं की शुद्ध जाणीव आणि शुद्ध नेणीव आहे ना, हे निर्मितीचं काम करतं, लक्षात आलं? निर्मितीचं म्हणजे एक साधी गोष्ट बघा, चैतन्य आणि चैतन्य शक्ती, परब्रह्म आणि परमेश्वर, आहे आणि मी आहे, हे लक्षात घ्या. 1, 2, 3 चैतन्य केवळ असणं ते काही करत नाही, चैतन्य शक्ती कार्यरत आहे. आपल्या शरीरामध्ये जी आहे, वास करते, ती चैतन्य शक्ती, लक्षात आलं ना? चैतन्य केवळ असणं ह्या स्थितीमध्ये असतं, लक्षात आलं ना? म्हणून चैतन्यातच माणूस जीव जन्माला येतो, चैतन्यातच तो स्थितीला राहतो आणि चैतन्यातच तो लयाला जातो, म्हणजे विलीन होतो, लक्षात आलं ना? म्हणजे चैतन्याशिवाय जगू शकत, जसं आपलं श्वास आपण हवेमध्ये घेतो, लक्षात आलं, घेतो सर्व जीवन जगतो आणि मेल्यानंतर पण त्याच्यातच, लक्षात आलं? तसं हे जीवन आहे, लक्षात आलं? म्हणून परब्रह्म आणि परमेश्वरामध्ये फरक एवढाच आहे की आकाराचं जीवन म्हणजे परमेश्वर आणि निराकाराचं जीवन म्हणजे परब्रह्म, लक्षात आहे? केवळ आहे हे निराकार झालं, मी आहे हे सगुण साकार झालं, लक्षात आलं? थोडं समजून घ्या अभ्यासासाठी, लक्षात, अभ्यासासाठी हा विषय खूप महत्त्वाचा आहे. म्हणून जो रमण महर्षीने अभ्यास केला तर ह्या अनुषंगाने केला की काय असतं मेल्यानंतर. आता आपण आपल्याला रमण महर्षींचं पटकन आपल्याला समजलं नाही, चला आपण साक्षात आपण मरून बघूया ना, असं होईल? असं होईल का आत्मज्ञान? मेल्यानंतर मोक्ष पावती असं जे म्हणती ते अतिमूर्ख, असं संतांनी सांगितलं. अरे मेल्यानंतर काय तू अनुभव घेणार त्याचा? म्हणून काही लोक देहाचा छळ करतात, काही असत ना इकडे तिकडे, कोण चटके देतो आहे, कोण झाडावर लटकतो आहे, कोण काय काय करतो आहे, कधी हसू येतं कधी कधी. अरे निजदेव मुळी कोण? तुझ्या अंतरंगामध्ये जो निजदेव आहे, मग तो काय झाडावर लटकलेल्यावर तो काय खाली पडणार आहे, लक्षात? जसं झाडावर चढल्यानंतर खिशातून मोबाईल खाली पडतो, तसं काय देव काय खाली पडणार आहे? काहीतरी खोचटसारखं करत बसतात. जे जवळ आहे, लक्षात, अतिजवळ आहे गावात, जे जवळ आहे ते दिसत नाही भावंडात. लोकांना ना चमत्कार पाहिजे. अरे तो बघा, तो साधू बघा, तो मनातलं ओळखतो, लक्षात आलं ना? मी काय केलं ह्या जन्मात, गेल्या जन्मात ते ओळखतो, लक्षात आलं ना? तर खूप खूप इंटरेस्टिंग वाटतं. त्यांनी असं केलं, तसं केलं, चमत्कार केले तर खूप बरं वाटतं, लक्षात आलं ना? एकच वाक्यात सांगू, त्याला एकच प्रश्न विचारा, तुम्हाला ब्रह्म तत्व दाखवू शकतो का? हा शब्द फक्त विचारा. जसं स्वामी विवेकानंद प्रत्येकाला विचारलं, तुम्ही ईश्वर पाहिलं का? सर्वांना विचारलं, पाहिला का, पाहिला का? भरपूर चमत्कार करणारे साधू संन्यासी खूप मिळाले त्याला. सर्वांनी सांगितलं की बाबा चमत्कार आम्ही करू शकतो, पण ते सत्य आम्हाला अजून पण नाही मिळालं, लक्षात आलं? शेवटी त्यांना रमण महर्षींकडे जावं लागलं, जे अशिक्षित होते, त्यांचं घरदार नव्हतं, काही नव्हतं, एका मंदिरामध्ये एकदम साधा सिम्पल माणूस. जेव्हा त्याला त्यांनी प्रश्न हा विचारला की तुम्ही ईश्वराला पाहिलं का, त्याने बोललं ईश्वराला पाहिलं? अरे मी ईश्वराशी बोलतो, खेळतो, सर्व व्यवहार मी करतो ईश्वराशी. पहिली वेळ असं त्यांच्या जीवनामध्ये असा माणूस होता, एक व्यक्ती आली की त्यांनी असं म्हटलं, त्यांना खूप आश्चर्य वाटलं. पहिलं त्यांना वाटलं की हा काय माणूस, कसा पण राहतो, काय कसं शक्य? पण लक्षात घ्या भावंडांनो, त्याचं बोलणं इतकं दिव्य दिसलं, त्यांना वागणं इतकं दिव्य दिसलं, त्यांचं लक्ष, लक्षात आलं ना? लक्ष, त्यांनी कुठचाही चमत्कार केला नाही हे लक्षात घ्या भावंडांनो, कुठचाही चमत्कार केला नाही. त्यांचं जीवन एकदम साधं सिम्पल राहणीमान होतं, एकदम साधं सिम्पल. जसं तुम्ही आपण बोलतो ना हसून खेळून, तशी मस्ती मजा करायची, खूप मजा करायची, लक्षात आलं? साधं सिम्पल जीवन जगले ते. लोकांना चांगलं मार्गदर्शन केलं त्यांनी, वाईट असं मार्गदर्शन केलं नाही.
त्यावेळेला त्यांना लक्षात घ्या, स्वामी विवेकानंद किती बुद्धिमत्ता आहे, तुम्हाला पण माहिती आहे त्यांची बुद्धिमत्ता किती जबरदस्त होती. अशा माणसालाही लक्षात आलं ना, ज्या वेळेला ते त्यांचा वेध घेत होते त्यावेळेला त्यांना कळे ना त्यांचं अंतरंग. शेवटी त्यांनी सांगितलं, काय रे तुला ते पाहिजे का? आता हो, त्यासाठीच तर मी आलो आहे. ठीक आहे. मग त्यांनी त्यांच्या डोक्यावर काहीतरी हात ठेवला आणि ते समाधीत गेले. आणि नंतर मग ते घाबरले ज्यावेळेला मृत्यूची अवस्था ज्यावेळेला निर्माण होते. हा प्रकार काय माहिती, साधनेतला प्रकार आहे. तो सांगितला जातो डोक्यावर हात ठेवला, तसा डोक्यावर हात ठेवलं नव्हे, मार्गदर्शन करणं. आणि त्या अनुसंधानामध्ये ज्यावेळेला त्यांचं अस्तित्व, म्हणजे आपण कसं असतं, तुम्हाला पण ते अनुभव आले असेल. जे आता मला असं वाटतं काय माहिती, हे जे रेकॉर्डिंग जे ऐकणार ते साधे साधे साधं ऐकूच शकत नाही, हे मला पण माहिती आहे. ज्यांना खरंच इच्छा आहे, तळमळ आहे, अभ्यास आहे, प्रयत्न करत आहेत त्या सत्याला पाहण्यासाठी, त्याची किंमत माहिती आहे, लक्षात आहे, त्या सर्वांना एक छोटंसं मार्गदर्शन करण्याची इच्छा वाटते. ते तुम्हाला सांगतो की स्वामी विवेकानंद बसतात तसे तुम्ही पण बसता. नामस्मरणाला, ध्यानला, अभ्यासाला, जे काही साधनं आहे तुमच्या, तुम्हाला जे साधनं असेल ते. मी असं कधीच सांगत नाही की तुम्ही अशीच साधना केली पाहिजे, बिलकुल नाही. तुम्हाला जे कर्मयोगानं जातं त्यांना कर्माद्वारा साधना, जे भक्तिमार्ग त्यांना भक्तीद्वारा, ज्ञानद्वारा ते ज्ञानाद्वारा, आणि बोलतात ना ध्यानद्वारा, त्यांना ध्यानाद्वाराच मार्गदर्शन झालं पाहिजे, तर ते फास्ट पोचतील. लक्षात आलं ना, समाजसेवा करणाऱ्या माणसाला सांगितलं की घरात बसून राहा तर तो नाही राहणार, आणि घरात बसणाऱ्या माणसाला सांगितलं की तू समाजसेवा कर, त्याला नाही. मग घरात बसलेल्यांना घरातून साधना, आणि समाजसेवा करणाऱ्यांना समाजसेवा करताना साधना, सर्व अंगाने. लक्षात आलं ना, सर्व अंगाने मार्गदर्शन करावं लागतं. म्हणून मी कधी सांगत नाही की अशीच साधना झाली पाहिजे, तशीच साधना झाली पाहिजे, असं तुम्हाला जे योग्य वाटते ती करा. लक्षात आलं, कारण अभ्यास हा एकच आहे, त्या एकच तत्वाचा अभ्यास आहे. अनेक जरी मार्ग असले तरी जाणं तिथे, भक्तीतून जरी गेला तरी त्या एकेश्वरापर्यंत जाणं, त्या तत्वापर्यंतच जाणं. ज्ञान मार्गाने गेला तरी त्या तत्वातूनच जाणार, योग मार्गातून गेला तरी त्या तत्वापर्यंतच जाणार. कुठूनही जा, कसाही जा, एक आहे तेच. लक्षात आलं ना, म्हणजे साधी गोष्ट, आप, तेज, वायू, पृथ्वी, आकाश, कुठचाही पदार्थ बनला ह्या पंच तत्वातून बनला आहे. कुठचाही पदार्थ, तुम्ही सांगायचं आहे या पाचही तत्व कुठच्याही पदार्थामध्ये नाही आहेत. लक्षात आलं ना, सर्वांमध्ये तुम्हाला हे भेटणार. लक्षात आलं, हे पाच तत्व कळत न कळत कमी जास्त प्रमाणात असणारच असणार प्रत्येकामध्ये. लक्षात आलं, हेच तर रहस्य आहे. असो, आता महत्त्वाचं आहे की स्वामी विवेकानंद जेव्हा ते बसले होते, बसल्यानंतर काय झालं की अभ्यास जो सांगितला गेला होता मीपणा रहितचा, जिथे मी पण संपतं तेव्हा देवा तुझं, तुझं पण आहे पण उडतं. लक्षात आलं, हा प्रोसिजर शुद्ध होण्याचा आहे, जाणीव शुद्ध होण्याचा प्रोसिजर आहे. जिथे मी असतं तिथे जाणीव गढूळ असते. लक्षात आलं ना, जिथे मीपणा रहित होतो तिथे जाणीव शुद्ध होते. आणि ज्या वेळेला ते साधना करायला बसायचे, ध्यान करायला बसायचे, तर त्यांना देहभान विसरून ते ध्यान करायचे. लक्षात आलं ना, जराही त्यांचा कुठेही किंचितही असं वाटायचं नाही की मी हे जड शरीर आहे, इतक्या लेवलला अभ्यास करायचे. लक्षात आलं, श्वास हळूहळू मंद होऊन तोही गायब व्हायचा, हृदयाचे ठोके समजायचे तेही गायब व्हायचे. म्हणजे हळूहळू एक 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 प्रोसिजर होऊन ते एक निवांत शांत अवस्थेत जायला लागले. लक्षात, पहिल्या वेळेला ते प्रचंड घाबरले. लक्षात आलं, प्रचंड घाबरले, कारण त्यांनी स्वतःचा अंत पाहत होते ते. म्हणजे मृत्यू आहे ना, मृत्यू, मृत्यूचा हा जो आहे ना, हा टप्पा तुम्हाला गाठावाच लागेल भावंडानं. ज्याला सद्गुरूंनी खूप सुंदर असं सांगितलं की जीवभाव गेल्याशिवाय देवभाव प्राप्त होणार नाही. लक्षात आलं, हा जीव, मी जीव ऐसा संकल्प करिता गेले कल्प, म्हणून मी प्राणी झाला अल्प देहबुद्धीचा. लक्षात आलं, हा जीवभाव आहे ना, तो त्याचा काटा अंतर्मनात आहे, त्याचा नायटा झाला आहे. तो काटा जो आहे ना तो काढला पाहिजे, बाकी काही नाही आहे परमार्थामध्ये. लक्षात, जाणीवेने हाच तर, हीच तर गोष्ट आहे, हाच तो अभ्यास आहे, हीच तर साधना आहे, हेच तर करण्यासाठी आपण जन्माला आलो आहे. तो जीवभावाचा काटा जो आहे ना तो काढायचा आहे. तो असा नाही आहे काढता येत, तो ॲटोमॅटिक निघून जातो. लक्षात आलं, अभ्यासाने निघून जातो, प्रयत्नाने निघून जातो, साधनेतून निघून जातो. मग त्यावेळेला ते जेव्हा तिथे ठामपणे राहिले, ठामपणे साधना करतात, त्यावेळेला कळत न कळत असं झालं
की त्यांच्या अस्तित्वाचं भान निघून गेलं. म्हणजे आपण बसतोय ना शरीर रूपाने, तिथे मी नाही असा त्यांनी भाव बघितला. लक्षात आलं, तर त्यांना थोड्या वेळासाठी गेलं, अरे मी गेलो कुठे? लक्षात आलं ना, थोडंसं खूप दचकल्यासारखं झालं त्यांना. असं कधी झालं आहे का तुमच्या जीवनामध्ये? मी बोलतो बरेच वेळेला झालं आहे, पण लक्ष नाही दिलं की ज्या ठिकाणी तुमचं शरीर मायनस होतं, मायनस म्हणजे वातावरणाशी एकरूप होतं, दिसत नाही, विलीन होतं त्याला, असा शब्द येतो. जिथे मी आहे हा शब्दही वापरायला आपण नसतो, त्या ठिकाणी प्रत्यक्ष साधकाला मृत्यूची अवस्था असते. आणि बरेचसे साधक त्या अवस्थेतून ना सोडून देतात साधना करायची. चुकीचं आहे, चुकीचं आहे. त्यांना समजलंच नाही की साधना नेमकं काय आहे. लक्षात, जे साध्य करायचं आहे ते शरीराद्वारा नाही भावंडनो, शरीराच्या पलीकडे, म्हणजे देहाच्या पलीकडे गेल्याशिवाय देवाचा साक्षात्कार होत नाही, अर्थ समजलेच नाही, म्हणून गोंधळ झाला साधनेमध्ये. लक्षात आलं ना, त्यांना सर्व असं वाटतं की मी शरीर असताना सर्व काम करेल, असं नाही भावंडनो. जाणीव आहे ना, जाणीव कुठे मरते तुमची? लक्षात आलं, देहाची जाणीव कशाला? विश्वव्यापक जाणीव एकरूप होते ना. थोडासा जरा देवा ऐसा करी उपकार, देहाचा विसर पाडी मज, तेव्हा हा जीव सुख पावे. काय पाहिजे काय तुम्हाला? साधना कशासाठी पाहिजे? जिथे देहाचा आठव आहे तिथे देवाचा आठव नसतो. किती वेळा सांगितलं सद्गुरूंनी? लक्षात, किती वेळा सांगितलं? जिथे देहाचा विसर असतो तिथे देवाचा आठव असतो. म्हणून डोळे बंद केल्यानंतर वाईट विचार करू नका, का ते सर्व साकार होतील. आपण जे करायला पाहिजे तेच करत नाही. म्हणून तुम्हाला सांगतो की लक्षात घ्या स्वामी विवेकानंदचं काय झालं. म्हणून मी उदाहरणं ठेवलं आहे बाजूला स्वामी विवेकानंद का, त्यांनी जग जिंकलं असं नाही, गुरूंच्या मार्गदर्शनाचा अभ्यास होता तो. ज्या वेळेला ते साधनेला बसले त्यावेळेला त्यांचं शरीर जेव्हा मायनस झालं, मीचा ज्या वेळेला अस्त होत होता आणि नामी होत होते, त्यावेळेला तो अनुभव जो होता ना, अक्षरशः मृत्यूचा अनुभव होता. अक्षरशः मृत्यू, माझे मरण पाहिल्या मी डोळा, जाहला तो सोळा अनुपम, तसं उपाधी माझी गुप्त, चैतन्य असे सर्वगत, ते तत्वज्ञ संत स्वीकारिती. लक्षात आलं, तिथे जो अस्त होत होता त्यावेळेला ते थाडकन उठले आणि त्यांच्या चेहऱ्यावरती घाम होता खूप. त्यावेळेला ते रामकृष्ण परमहंसला बोलले, आहा मी नाही साधना करणार, बिलकुल नाही, नको नको. मला वाटलं काहीतरी वेगळं असेल ईश्वर प्राप्त. मग त्यावेळेला त्यांनी एवढंच सांगितलं की अरे ईश्वर कुठे आहे, ईश्वर ईश्वराला पाहिलं का? असा बोंबाबोंब करून फिरणारा माणूस त्या छोट्याशा मृत्यूच्या अवस्थेला घाबरला आणि ते खूप हसायला लागले. आणि त्यांचं हसणं ना इतकं त्या मंदिरामध्ये गुंजलं की स्वामी विवेकानंदचा होश उडवलं आणि सांगितलं, अरे घाबऱ्या माणसाचं काम नाही आहे, त्याला परमार्थी वीरच लागतो. लक्षात, बावळट माणसाचं काम नाही, जा उठ, जा तू निघून जा, नाही पाहिजे तुझ्यासारखी अशी घाबरी माणसं नाही. लक्षात आलं ना, अरे जीवभाव गेल्याशिवाय तुला देवभाव कसा मिळेल? लक्षात आलं ना, त्यांना खूप. आणि म्हणतो मला ज्ञान दे, भक्ती दे आणि वैराग्य दे. कसं मिळणार ज्ञान भक्ती वैराग्य हे सत्य न जाणल्याशिवाय? पण तुम्हाला भावंडानं सांगतो की त्याने नंतर तसा प्रयत्न केला आणि ते ध्यानामध्येच राहायला लागले. त्यांना खूप आवडायला लागलं, खूप. म्हणजे ते आपण शरीराच्या विसरामध्ये जेव्हा जातो ना, तुम्ही 4 तास जरी ध्यान केलं ना तरी तुम्हाला 4 मिनिटासारखं वाटेल, इतकं जबरदस्त. कधी काळ वेळ खूप फास्टमध्ये संपून जातो. लक्षात, जसं न्यूटननी सांगितलं, खूप महत्त्वाचं सांगितलं होतं, तुम्ही गुरुत्वाकर्षणाच्या कक्षेच्या बाहेर जेव्हा जाताना, गुरुत्वाकर्षण जे असतं त्या कक्षेचं, हे पृथ्वीवरचं गुरुत्वाकर्षण, शक्ती जी आहे त्या शक्तीच्या जेव्हा बाहेर जाता आणि ज्यावेळेला तुम्ही बाहेर राहता, खूप 5 वर्ष 10 वर्ष जर बाहेर राहता आणि तुम्ही जर येणार, तर तुमच्या बरोबरची जी मुलं असतील 30 वर्षाची 40 वर्षाची, ते 90 वर्षाची झालेली असतील.
लक्षात आलं, 10 वर्ष राहिल्यानंतर तुम्ही जेव्हा येणार तर पृथ्वीवरती 90 वर्ष, म्हणजे एवढं फास्ट निघून गेलेलं असेल आणि तुम्ही 40 वर्षाचेच असाल. मग हे गुरुत्वाकर्षण शक्तीच्या पलीकडे तसा हा अभ्यास आहे. तुमची ही गुरुत्वाकर्षणची शक्ती आहे, त्या शक्तीच्या जेव्हा बाहेर तुम्ही ध्यानाद्वारा जाता लक्षात आलं, तर त्यावेळेला तिकडे वय नसतं. हा सिद्धांत त्यांना असं वाटलं की आता काय हे मूर्ख ऐकतील की नाही, लक्षात आलं ना, असं न्यूटनला वाटलं होतं. असो हा अभ्यास आपण करायचा आहे, खूप छान आहे आणि खूप इंटरेस्टिंग आहे, खूप गोड आहे. म्हणून परमार्थासारखा सुंदर आणि गोड आणि चांगला विषय जगात नाही, इतका सुंदर विषय आहे, इतका सुंदर आहे. एवढंच बोलून मी इथेच थांबतो. जय सद्गुरू.